Hello, my dear students. All students, welcome in the class of English. As we have started the syllabus of 12th class, we have already completed first lesson from unit 1, again first lesson from unit 2, and now we are moving towards third unit. Means we have completed 1.1, 2.1, and now we are at 3.1. What we have completed? Let us see first. First unit is for your prose section. From that prose section, we have completed one lesson. Second section is of poem section. From that poem section, we have also completed first poem. Now we are moving toward our third section, which is of writing skill section. 3.1. 3.1 is a writing skill section. And from that writing skill section, today we are going to learn summary writing. Summary. Marathi word for summary is saransh. Saransh kasa lihayacha? आपल्याला परीक्षेमध्ये एक पॅरेग्राफ येतो, एक अनसीन पॅरेग्राफ येतो, आणि त्या पॅरेग्राफ वाचून आपल्याला त्याचा सारांश लिहायचा आहे. आता हा सारांश काय असतो? व्हॉट इज समरी? व्हॉट आर द टिप्स दॅट शुड बी कीप इन माइंड व्हाइल रायटिंग समरी? दॅट वी हॅव टू सी टुडे. व्हेरी सिंपल, आय हॅव टेकन आउट फ्यू पॉइंट्स. दॅट पॉइंट्स वी शॅल सी नेक्स्ट. फर्स्ट वी शॅल सी आवर टेक्स्ट बुक. लेट्स ओपन युअर टेक्स्ट बुक. सो पेज नंबर 135. Open at page number 135. Let's go by the text. 3.1 summary writing. See, what is summary? A short sentence is given. A summary is a record in the reader's own words. Summary ka hai? Vachakacha swatacha shabdat lihilela thodkyat vruttant. That gives the main points of a piece, such as newspaper, आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक. म्हणजे वाचकांनी वाचलेला एखादा न्यूजपेपरचा भाग, एखादा लेक्चर, एखादं पुस्तक किंवा एखादी कोणतीही गोष्ट सविस्तर वाचलेली, त्याचा थोडक्यात लिहिलेला वृत्तांत म्हणजे समरी. मग ही समरी आपल्याला लिहायची कशी, त्याबद्दल दिलेली आहे. पेज नंबर 135 वर सुरुवातीला काही आईस ब्रेकर दिले आहे. As I have already told you, what is icebreaker? Icebreaker म्हणजे सध्या आपल्या माइंडमध्ये जसा आईस कडक असतो, बर्फ कडक असतो, आणि आतमध्ये काय आपल्याला माहीत नसते, तसं समरी म्हणजे काय आहे ती सध्या बर्फासारखी आपल्या डोक्यात आहे. आपण ते तोडणार, आईस ब्रेक करणार, म्हणजे समरी काय असते आपण शिकणार. त्याबद्दल त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत, आपण त्याच्यावर चर्चा करूया. सुरुवातीलाच आईस ब्रेकर, डिस्कस इन पेयर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द फॉलोइंग. टू समराइज मीन्स, समराइजचा अर्थ काय होतो वाचा बरं, चारीपैकी काय होणार बघा. पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. काय होईल चारपैकी? जसं मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळ पहिलेच सांगितलं, समरी म्हणजे काय आहे, एखाद्या सविस्तर वृत्तांताचा थोडक्यात लिहिलेला वृत्तांत. म्हणजे आन्सर काय होईल? बी. टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. मेन पॉइंट्स, तुम्हाला त्यातले मेन पॉइंट्स काढायचे. सेकंड पार्ट तुम्हाला विचारलाय, द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज, त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज, चार ऑप्शन दिले आहे, आउटलाईन, रिपोर्ट, सिनोप्सिस, रिटर्न समरी. यापैकी आन्सर राहील रिटर्न समरी. आता आपल्याला बा आईस ब्रेकर म्हणजे काय होऊन राहिलं, थोडक्यात समरी काय असते हे इथे कळून राहिले. मी तुम्हाला सांगितलं समरी म्हणजे सारांश, आपण त्याच्यात काय काय असते ते घटक आपण पाहून राहिलो आहे. खाली तुम्हाला काही शब्द आणि त्याच्या एक्सप्लेनेशन दिलं आहे ते आपण बघूया. देर आर व्हेरियस वेज ऑफ incorporating other writers' work into your own writing. Incorporate means to calculate, to include. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their description in column B. Column A आणि column B दिलेला आहे page number 135 वर. खाली आपण त्याच्यावर थोडस नजर टाकू. काय दिलंय बघा, A मध्ये सगळ्यात पहिले समराइझिंग. समराइझिंग म्हणजे काय?
समराइज आपण समरी शिकून राहिलो. काय होईल समराइझिंग म्हणजे याच्यापैकी बघा वाचा त्याचं उत्तर काय होईल ई. काय समराइझिंगचं ई. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड. व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. समराइझिंगचा अर्थ काय होईल त्याची पेअर होईल ई. म्हणजेच काय त्याच्यामध्ये आपल्या शब्दामध्ये मेन आयडियाज लिहायचे. दॅट इज समरी. दुसरं पॅराफ्रेझिंग. नाऊ लर्न द वर्ड पॅराफ्रेझिंग. कारण समराइझिंग पॅराफ्रेझिंग हे शब्द थोडेसे सारखे वाटतात पण त्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा. समराइझिंगचं आपण आत्ताच पाहिलं त्याच्यामध्ये स्वतःच्या शब्दामध्ये मेन आयडियाज मांडणे. पॅराफ्रेझिंग काय. व्हॉट इज पॅराफ्रेझिंग. सी लास्ट वन. लास्ट काय. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग म्हणजे काय होते की ओरिजिनल जे दिलेलं आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे फक्त सोप्या शब्दामध्ये. मेन आयडियाज नाही. वर्ड टू वर्ड आलं पाहिजे. फक्त यू हॅव टू राईट इन इझी वर्ड्स. त्याच्यामध्ये चेंजेस करायचे जास्त नाही. मेन पॉईंट्स नाही. डिटेलच लिहायचं आहे फक्त आपल्या सोप्या शब्दामध्ये. थर्ड आहे प्रिसाईज रायटिंग. नाउ सी व्हॉट इज प्रिसाईज रायटिंग. प्रिसाईज रायटिंग काय होईल बघा. अगेन ऑप्शन कॉन रीड इट. येस डी. D. What is given? It includes taking broader segment of the source and condensing it slightly. Broader segment of the source. Precise writing means जो paragraph दिलाय त्याच्यातला आणखीन आतमधला अर्थ तुम्हाला द्यायचा आहे त्याला म्हणतात precise writing. Broader sense. तुम्ही त्याला short करू शकता but what is the purpose of the writing that you want to mention. Fourth one quoting. Now what can be quoting? Quoting cha kaavin? Yes. A. It includes not just the main idea but every detail expressed clearly and to the point. Punna yachat sudha fakt main idea nahi lihayachi detail lihayacha hai but every detail clearly and to the point. Purna detail madhe fakt point nusar lihayacha hai. Fifth one. Editing. See the word itself tell you. एडिटिंग शब्दामध्येच अर्थ आहे. एडिटिंग काय होईल बी. इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर करेक्शन कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे दिलेल्या पॅरेग्राफमधले वाक्य करेक्ट करायचे त्याला गरज पडेल तर कंडेन शॉर्ट करायचे आणि त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करायचं. दॅट इज कॉल्ड एडिटिंग. अँड द लास्ट वन जिस्ट रायटिंग. मोस्टली दिस जिस्ट इज कन्फ्यूज विथ समरी. बट सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जिस्ट अँड समरी. समरी म्हणजे काय पाहिलं आता जिस्ट म्हणजे काय. जिस्ट रायटिंग म्हणजे काय एकच उरलाय सी. इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. जिस्ट मीन्स रायटिंग इन शॉर्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. समरीमध्ये सगळेच महत्वाचे पार्ट घेतला दे परंतु जिस्टमध्ये महत्वाचा अत्यंत महत्वाचा आणि थोडक्यात लिहिलेला पार्ट. दिस इज कॉल्ड जिस्ट. सो स्टुडंट अंडरस्टूड the different types of ways of writing which is given on page number 135. Let's change the page. Now page number 136. Now this is the important part. Summary writing. What is summary writing? Tithe dilele aahe. Pahile apan to paragraph vachnar aahe. Kay karayacha te suddha pahnar aahe. Ani mag tes thodkyat dilele te mi point aahe. Summary writing. Saramsh writing. Kay. Carefully keep your eyes on the lines of the textbook that I am reading. Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. William Shakespeare is an awesome one of the best novelist, one of the best dramatist. Kay mantat ti brevity. Brevity short is the soul of wit. Wit intelligence. बुद्धिमत्तेने तुम्ही जर एखाद्या सविस्तर वृत्तांताचं थोडक्यात सांगू शकत असेल तर इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स. मॅक्झिम्स मीन्स युअर मॉरल टीचिंग कॉइन बाय विलियम शेक्सपियर. विलियम शेक्सपियरने म्हटलेलं वाक्य आहे जर तुम्ही एखाद्या सविस्तर वृत्तांताचं थोडक्यात देऊ शकत असेल इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. तुम्ही बोलण्याचं सुद्धा थोडक्यात वृत्तांत देऊ शकता रायटिंगचं सुद्धा. Brevity or concision manje short is the cutting out of unnecessary words. Note down this. Cutting
अननेसेसरी वर्ड, गरज नसलेले शब्द कमी करणे म्हणजे समरीचा एक भाग आहे. व्हाईल कन्वेइंग एन आयडिया यू हॅव टू मेन्शन द आयडिया बट यू हॅव टू ओमिट द वर्ड्स विच आर नॉट नेसेसरी. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी. लर्न द वर्ड रिडंडन्सी, शब्द बघा काय तो. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन म्हणजे समरीने काय तुम्ही कम्युनिकेशन वाढवता. बाय एलिमिनेटिंग, काढून टाकणे. रिडंडन्सी, रिडंडन्सी डुप्लिकेट वर्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल आता आपण म्हटलं मच मोअर स्मार्ट. आता मच मोअर स्मार्ट, मच आणि मोअर एकच आहे. सो यू कॅन राईट मच स्मार्ट ऑर मोअर स्मार्ट. एक शब्द काढून टाका. डुप्लिकेट शब्दांचं काढून टाकणे त्याला म्हणतात रिडंडन्सी. विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, असं करताना इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन निघाली नाही पाहिजे. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब एज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. समरी हे सगळ्यात महत्वाचा लेखनाचा भाग आहे, रायटिंग स्किलमधला इम्पॉर्टंट पार्ट. टू स्पीक वॉट इज रिक्वायर्ड टू राईट, वॉट इज नेसेसरी इज अ रिक्विजिट. Requisite means essential towards the development of language skill. If you have to develop your language skill, you must understand what is necessary to cut and what is to add. हे तुम्हाला कळलं पाहिजे. It is important to be brief in written expression. Whenever you write, तुम्ही एखादा long paragraph आहे आणि त्याचा short लिहिता, त्यास तुम्हाला ते short मध्ये करता आलं पाहिजे, त्याला summary म्हणतात. To express in brief the main points of written record is the summary writing skill. Summary writing skill ka eka vakyat dilay punna vasto laksha dya barobar. To express in brief manje thodkyat sangne the main points of written record, lilelya part cha thodkyat sangne, is the summary writing skill. Yala summary writing skill ase mhanta. And that can be developed by practice. This is also very important. समरी रायटिंग कधी येते? नुसतं असं वाचल्याने येत नाही. तुम्ही हे व्हिडिओ बघितला आणि वाचला येत नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस. मी आता तुम्हाला जसं सांगतो तशी प्रॅक्टिस करायची आहे. समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. व्हॉट इज द पर्पज ऑफ समरी? समरी का करतात? की वाचकांना सविस्तर वाचायच्याऐवजी थोडक्या कमी मुद्द्यात सगळी माहिती मिळाली पाहिजे. इट इज कॉल्ड समरी. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स, म्हणजे पुन्हा सांगतात, ओनली द मेन पॉइंट्स ऑफ अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स. नोट करा, विदाउट गिविंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये दिल्या जात नाही. मी लिहिलेले आहे तुम्हाला रायटिंग विद अवॉइड रायटिंग, अवॉइड रायटिंग एक्झाम्पल्स. समरी लिहिताना पुन्हा एक्झाम्पल्स लिहायचे नाही. Or details such as dates, number or statistics. Numbers काही दिले, statistics म्हणजे त्याची माहिती, ती numbers मध्ये दिलेली ती माहिती पुन्हा द्यायची गरज नाही. So this is called summary writing. Now, do's of summary writing. Summary लिहिताना काय काय करायचं आहे? Do's म्हणजे काय काय दिले. Red points मध्ये लिहा. Read and reread the passage. Passage वारंवार वाचा. Second, understand. तो समजणे आवश्यक आहे. थर्ड, रीड द इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला काय काय इन्स्ट्रक्शन्स, जसं मी इथे लिहिलेलं आहे समरी लिहिताना काय काय करायचे, हे इन्स्ट्रक्शन्स वाचा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. लक्षात घ्या, दिलेल्या पॅरेग्राफमधला तुम्हाला नेमकं समराइज काय करायचे आहे, म्हणजे अनावश्यक गोष्टी कोणत्या काढून टाकायच्या आहे आणि आवश्यक गोष्टी कोणत्या त्याच्यामध्ये वापरायच्या आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. प्रश्न विचारून, स्वतःला प्रश्न विचारा, याच्यात मेन आयडिया काय, तुम्हाला मेन आयडिया लक्षात येईल. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. छोटे छोटे वाक्य तुम्ही स्वतः तयार करा. मी इथे लिहिलं आहे राईट सिम्पल सेंटेन्सेस. छोटे छोटे वाक्य तुम्ही तयार करा. कनेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स. जसं लिंकर्स मीन्स नॉट ओनली बट ऑल्सो, सो, बिकॉज, असं करून वाक्य कनेक्ट करा एकमेकाला. रिमूव रिडंडंट वर्ड्स. हा शब्दाच्या आधी सुद्धा आला होता, नोट डाऊन करा. रिडंडंट मीन्स डुप्लिकेट. जसं मच मोर सांगितलं, मचची गरज नसते, व्हेरीची गरज नसते, ऍडव्हर्बची गरज नसते, ती काढून टाका. अँड सेंटेन्स फ्रॉम द की सेंटेन्स.
ओमिट डिटेल्स, फार डिटेल्स जर दिले असेल, एक्झाम्पल दिले असेल, डेट दिली असेल, त्याची काही स्टॅटिस्टिक्स दिले असेल तर ते काढून टाका. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन, आणि स्वतःचे मतसुद्धा त्यामध्ये टाकायचे नाहीत. आता खाली दिले डोंट्स ऑफ समरी रायटिंग. डोंट्स म्हणजे समरी रायटिंग करताना काय टाळायचं आहे, काय टाळायचं बघा. त्यांनी एका डायग्राममध्येच दिलेलं आहे. इन्क्लूड, काही मनाने टाकू नका त्याच्यामध्ये, इन्क्लूड करू नका. एक्सक्लूड, काही महत्त्वाचं त्याच्यातून काढून टाकू नका. ॲड, काही जास्तीचा भाग त्याच्यामध्ये ॲड करू नका. कमेंट, तुमच्या मताने त्याच्यावर काही टिप्पणी करू नका. अँड गिव्ह एक्झाम्पल्स, आणि स्वतः त्याच्यावर काही एक्झाम्पल्स देऊ नका. म्हणजे अशा प्रकारे समरी म्हणजे काय हे आपण पेज नंबर 136 वर पाहिलं. समरीमध्ये समरी लिहिताना काय काय करायचं ते डूजमध्ये पाहिलं, आणि समरी लिहिताना काय नाही करायचं ते डोंट्समध्ये पाहिलं. थोडक्यात मी इथे दिलेलं आहे बघा, हाऊ टू राईट समरी. रीड द पॅरा ट्वाईस, पहिले दिलेला पॅरेग्राफ दोन वेळ वाचा. आयडेंटिफाय द मेन आयडिया, त्या पॅरेग्राफमध्ये मेन आयडिया काय दिली आहे ते बघा. कट अननेसेसरी डिटेल्स, जसं आता आपण वाचलं जी अनावश्यक डिटेल्स आहेत तिथे त्यातून काढून टाका. राईट सिम्पल सेंटेन्सेस, छोट्या वाक्यात लिहा, साध्या वाक्यात लिहा. अँड अवॉइड रायटिंग एक्झाम्पल्स. हे मुद्दे आणि डोंट्स मधल्या मुद्द्याच्या साहाय्याने आपल्याला समरी कशी लिहायची ही कळणार आहे. आता आपल्याला पेज नंबर 136 आणि 137 वर एक लॉंग पॅरेग्राफ दिलेला आहे जो आपल्याला वाचायचा आहे, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वाचणार आहे, आणि त्याच्यावरची दिलेली समरी सुद्धा आपण बघणार आहे. त्यानंतर आपण पुढचा पार्ट आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी समरी म्हणजे काय सांगितलं, समरी कशी लिहितात हे सांगितलं. तुम्हाला आता पेज नंबर 136 137 हे दोन पेजवर असलेला पॅरेग्राफ वाचायचे आहे, आणि पेज नंबर 138 वर त्याची समरी दिलेली आहे. ती समरी कशी लिहिली आहे याचं अवलोकन करायचं आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये यावर पुढचं बोलणार आहे. ओके, आय होप स्टुडंट्स यू अंडरस्टँड इट. नाही समजलं तर फोन करून अवश्य विचारा. बाय एव्हरीवन.